चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी सायन्स चॅप्टर नंबर 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस. आम्लं आणि आम्लारी याचं जे बेस आहे याचा परिचय. ॲसिड, यू विल नोटीस दॅट सम सबस्टन्सेस हॅव स्वीट टेस्ट. तुमच्या असं काही लक्षात आलं असेल की काही जे पदार्थ आहे त्यांची जी चव असते ही कशी असते, गोड असते. सम आर बिटर, सम आर सोर ऑर अस्ट्रिंजंट. काही कसे असतात, कडू असतात, काही आंबट असतात, काही तुरट असतात. लेमन, टॅम्ब्रिन, व्हिनेगार ऑर आमला लाईक सबस्टन्स ॲक्वायर सोअर टेस्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ टिपिकल कंपाऊंड इन देम. आणि मग लिंबू, चिंच, व्हिनेगार, आवळा हे जे पदार्थ आहे याची आंबट अशी चव असते. त्यामध्ये ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टिपिकल कंपाऊंड त्यामध्ये काही संयुग असतात. सच कंपाऊंड्स इम्पेअरिंग सोअर टेस्ट आर कॉल्ड ॲसिड्स. माशी जे संयुग असतात यांना आम्लं म्हटलं जातं. ॲसिड्स आर सॉल्युबल इन वॉटर अँड दे आर कोरोसिव्ह इन नेचर. जे आम्लं आहेत हे पाण्यात द्रव्य असतं आणि ते निसर्गात कोरोसिव्ह असतं. ॲनिमल्स अँड प्लांट्स अल्सो पझेस ॲसिड इन देम. वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये सुद्धा काही आम्लं असतं. ॲसिड्स प्रेझेंट इन फूड स्टफ आर कॉल्ड नॅचरल ॲसिड्स ऑर ऑर्गॅनिक ॲसिड. म्हणजे आम्लं त्याच्यामध्ये असतं, अन्नपदार्थामध्ये असतात, त्याच्यामध्ये नैसर्गिक आम्लं असतं ऑर ऑर्गॅनिक ॲसिड किंवा सेंद्रिय आम्लं असतं. दीज ॲसिड्स बीइंग वीक इन नेचर आर कॉल्ड वीक ॲसिड. आणि हे जे आम्लं कमकुवत होत असतात, निसर्गामध्ये कमी होत असतात, त्याला वीक ॲसिड म्हणतात. सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर. काही आम्लं हे निसर्गात मुबलक प्रमाणात असतात. दे आर कॉस्टिक इन्फ्लेमेटरी. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, H2SO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. मग काही जे तीव्र ज्वलनशील असे असतात ते म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्लं, सल्फ्युरिक आम्लं आणि नायट्रिक ॲसिड. दीज ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड मिनरल ॲसिड. त्यांना मिनरल ॲसिड्स म्हणतात. द स्किन गेट्स बर्न्ड वेन देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फॉल्स ऑन स्किन. आपली त्वचा जळत असते जेव्हा त्याचं जे मिश्रण असतं हे आपल्या त्वचेवर पडत असतं. सिमिलरली देअर वेपर्स इफ इनहेल कॅन बी हार्मफुल टू हेल्थ. आणि म्हणून याचप्रमाणे जेव्हा ही जी वाफ असते, इफ इनहेल कॅन बी हार्मफुल टू हेल्थ, तर ती आपल्या शरीराला हानिकारक असते. स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इन टू देअर डायल्यूट ॲसिड. मग तीव्र असे जे आम्लं असतात हे डायल्यूट ॲसिडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. बाय स्लोली ॲडिंग देम. हळूहळू ते त्याच्यामध्ये इन टू वॉटर. सच डायल्यूट ॲसिड्स आर लेस हार्मफुल दॅन देअर करस्पॉन्डिंग स्ट्रॉंग ॲसिड्स. मग असे जे आम्लं असतात ते आपल्याला कमी हानी पोचवत असतात जे तीव्र आम्लं असतं याच्यापेक्षा. इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा यू विल फाइंड इट ॲस्ट्रिंजंट. जर तुम्हाला या डायल्यूट सोल्युशन बेकिंग सोडाची जी टेस्ट असते हे कशी असते, तुरट असते, बिटर, कडू असते. सबस्टन्स हॅविंग ॲस्ट्रिंजंट बिटर टेस्ट अँड स्लिपरी टू टच. फॉर एक्झाम्पल लाईम वॉटर, बेकिंग सोडा, कॉस्टिक सोडा अँड सोप आर कॉल्ड बेस. तर हे जे असतात यांना बेस म्हटलं जातं, आम्लारी यांना म्हटलं जातं. बेसेस आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ॲसिड्स. हे जे आम्लारी असतात हे आम्लापासून खूप वेगळे असतात. केमिकली दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ साइड्स. आणि रासायनिकदृष्ट्या त्यांचे गुणधर्मसुद्धा अगदी वेगळे असतात. दे आर ऑल्सो इन्फ्लेमेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. आणि ते जे ज्वलनशील असतात आपल्या त्वचेला ते हानी पोचवतात. वी नो दॅट द डिस्टिल्ड वॉटर इज टेस्टलेस. मग डिस्टिल्ड वॉटर जे असतं ते चव विरहित असतं. वॉटर इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. पाणी हे आम्लंही नाही आणि आम्लारीही नाही. नेम ऑफ इंडिकेटर. ब्ल्यू,
कलर इन एसिड रेड, कलर इन अल्कली ब्लू. सेकंड लिटमस पेपर, रेड इन एसिड रेड इन अल्कली ब्लू. थर्ड मिथिल ऑरेंज, इंडिकेटर ऑरेंज, कलर इन एसिड पिंक, कलर इन अल्कली येलो. फेनॉल फेलिन, कलरलेस इन एसिड अल्सो कलरलेस अल्कली पिंक. मिथिल रेड, रेड येलो. इंडिकेटर्स एंड देयर कलर्स, ते म्हणजे दर्शक आणि त्यांचे रंग, ॲसिडमध्ये कोणता असतो अल्कलीमध्ये कोणता असतो हे आपण बघितलं. डोमेस्टिक इंडिकेटर, मग जसे हे रसायनशाळेमध्ये असतात म्हणजे रासायनिक केमिकल जे इंडिकेटर आहे तसे काही डोमेस्टिकसुद्धा आहेत. डोमेस्टिक इंडिकेटर ऑन नॉन अवेलेबिलिटी ऑफ लॅबोरेटरी इंडिकेटर, नॅचरल इंडिकेटर कॅन बी यूज सेव्हरल डोमेस्टिक सबस्टन्स. मग जेव्हा हे लॅबोरेटरीमधले नसतात दर्शक तेव्हा आपण घरगुती वापरतो. यू मस्ट हॅव सीन येलो फूड स्टेन टर्निंग रेड आफ्टर वॉशिंग विथ सोप. मग आपण बघितलं असेल की एखादा जो पिवळा डाग असतो आपल्या खाद्यपदार्थाचा तो लाल होतो जेव्हा आपण त्याला साबणाने धुतो. द कलर चेंज इज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन. मग हा जो रंगाचा बदल आहे हा रासायनिक बदलामुळे होतो बिटवीन टर्मरिक अँड अल्कलाईन. कारण जी हळद असते त्या आणि अल्कलाईन यामुळे हा बदल होतो मटेरियल ऑफ सोप. मस्त म्हणजे साबणाचं जे मटेरियल असतं हे अल्कलाईन असतं. हिअर टर्मरिक ॲक्स ॲज ॲन इंडिकेटर. मग या ठिकाणी हळद ही दर्शक म्हणून काम करते. नॅचरल इंडिकेटर कॅन ऑल्सो बी प्रिपेअर फ्रॉम रेड कॅबेज, रॅडिश, टोमॅटो, सिमिलरली फ्रॉम हिबिकस अँड रोज. मग जे नैसर्गिक दर्शक आहेत ते जी कोबी असते त्याच्यापासून बनवला जातो, मुळा त्याच्यापासून बनवला जातो, टोमॅटो तसेच जी जास्वंदाची फुलं असतात, गुलाबाची फुलं असतात यापासून तो बनवला जात असतो. पुट सम ड्रॉप ऑफ फॉलोइंग सबस्टन्स ऑन इंडिकेटर पेपर प्रिपेअर बाय अबव मेथड अँड राईट द इफेक्ट इन द फॉलोइंग टेबल. मग हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की लिंबूचा रस टाकल्यानंतर जर इफेक्ट ऑन टर्मरिक पेपर, मग जेव्हा हळद असेल ज्याच्यावर त्याच्यावर टाकल्यानंतर काय बदल होतो हे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. लाईम वॉटर म्हणजे चुन्याचं पाणी जे असेल त्याच्यामध्ये काय बदल होतो. व्हॉट डू यू ऑब्झर्व ऑन ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा सोडियम सॉल्युशन इन द फ्रूट ज्यूस. मग फळांचे जे रस असतात त्याच्यामध्ये जेव्हा आपण बेकिंग सोडा टाकतो तेव्हा आपल्याला काय त्यात बदल आढळतो. वेदर बबल्स फॉर्म ऑर इफेक्ट इफरवेसेन्स केम आउट ऑफ फ्रूट ज्यूस. मग त्याच्यातून असे बुडबुडे दिसतात आणि ते फसफसल्यासारखं आपल्याला दिसतं. फ्रॉम द अबव फर्स्ट ॲक्टिव्हिटी वी केम टू नो टर्मरिक इंडिकेटर पेपर टर्न रेड येलो. मग आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा हळद हे दर्शक वापरलेलं असतं तेव्हा तो रंग कसा होतो, येलो जो कलर असतो तो रेड होतो. सिमिलरली ऑन ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा सोल्युशन इन द ॲसिडिक सोल्युशन बबल कम आउट ऑर इफरवन्सेस इज प्रोड्यूस. आणि मग जेव्हा आपण बेकिंग सोडा एखाद्या द्रावणात टाकतो पेयाच्या किंवा ज्यूसच्या तेव्हा त्याच्यातलं आम्ल जे द्रावण असतं त्याच्यामुळे त्याच्यावर बुडबुडे येत असतात आणि ते आपल्याला फसफसताना दिसतं, उतवल्यासारखं दिसत असतं. बाय दिस सिम्पल अँड इझी ॲक्टिव्हिटी वी कॅन आयडेंटिफाय ॲसिडिक ऑर अल्कलाईन सबस्टन्स. यावरून तो पदार्थ आम्लधर्मी आहे का अल्कली आहे हे आपण त्याच्यातून ओळखू शकत असतो. अंडर द गायडन्स ऑफ टीचर टेक व्हिनेगर, लाईम ज्यूस, अमोनियम हायड्रॉक्साईड अँड डील डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड SCL इन डिफरंट टेस्ट ट्यूब. मग शिक्षकांच्या निरीक्षणाखाली तुम्ही हे जे ज्यूस दिलेलं आहे लाईम ज्यूस म्हणजे तुम्ही लिंबाचा रस घ्या, अमोनियम हायड्रॉक्साईड घ्या किंवा सल्फ्युरिक आम्ल घ्या हे एका परीक्षा नळीत घ्या आणि त्याच्यामध्ये दर्शक टाकाय ड्रॉप्स ऑफ फॉलोइंग इंडिकेटर इन देम ऑल्सो डीप लिटमस पेपर इन द सोल्युशन आणि त्याच्यामध्ये ते लिटमस पेपर टाका. ऑब्झर्व अँड रेकॉर्ड द फॉलोइंग टेबल. आणि मग प्रत्येक तो ज्यूस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक
रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर, फिनॉल्फथेलिन, मिथिल ऑरेंज या सर्वमध्ये टाकल्यावर त्याच्यात काय बदल होतात आणि त्या तो पदार्थ कोणता आहे, तो अल्कधर्मी आहे का आम्लधर्मी आहे हे आपल्याला बघायचं आहे. फ्रॉम अवर एक्सपेरिमेंट इट इज सीन दॅट ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड अँड रेड लिटमस टर्न्स इन ब्ल्यू इन अल्कली. मग वर दिलेल्या या प्रयोगातून असं लक्षात येतं की जो निळा लिटमस पेपर असेल तो लाल होतो ॲसिडमध्ये आणि रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू इन अल्कली आणि जो रेड असतो तो अल्कलीमध्ये ब्ल्यू होतो. ऑरेंज कलर ऑफ मिथिल ऑरेंज टर्न पिंक इन ॲसिड. मग जो ऑरेंज कलर असतो मिथिल ऑरेंजचा तो गुलाबी होतो ॲसिडमध्ये. व्हाईल कलरलेस फिनॉल्फथेलिन टर्न्स पिंक इन अल्कली सोल्युशन. आणि मग जो रंग विरहित असतो तो फिनॉल्फथेलिन हा गुलाबी रंगाचा होत असतो अल्कली द्रावणामध्ये. एक्झाम्पल्स ऑफ सम ॲसिड्स: हायड्रोक्लोरिक ॲसिड SCl, नायट्रिक ॲसिड HNO3, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, कार्बोनिक ॲसिड H2CO3. इन कोल्ड एरेटेड ड्रिंक्स: ॲस्कॉर्बिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड इन लेमन अँड अदर फ्रूट्स, ॲसेटिक ॲसिड इन व्हिनेगार. अवर डेली डाएट कंटेन्स अ फ्यू नॅचरल ऑर्गॅनिक ॲसिड्स. दे आर मिल्ड इन नेचर अँड हेन्स आर नॉट हार्मफुल लाईक मिनरल ॲसिड. सबस्टन्स: व्हिनेगार, ॲसिटिक ॲसिड, ऑरेंज, ॲस्कॉर्बिक ॲसिड, टॅमरिन, टायटरिक ॲसिड, टोमॅटो, ऑक्झेलिक ॲसिड, कर्ड, लॅक्टिक ॲसिड, लेमन, सायट्रिक ॲसिड. ॲसिड: ॲसिड इज सच अ सबस्टन्स विच गिव्ज H+ आयन इन सॉल्युशन स्टेट. फॉर एक्झाम्पल SCl डिसअसोसिएट इन वॉटर सॉल्युशन. मग SCl-मध्ये H+Cl असतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड. प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड: ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. मग जे आम्ल असतात ते कसे चवीला आंबट असतात. ॲसिड मोलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट. आम्लधर्मी रेणूमध्ये हायड्रोजनचा जो आयन असतो हा मुख्य घटक असतो. ॲसिड रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. मग आम्लाची अभिक्रिया होऊन हायड्रोजन निर्माण होतो. ॲसिड रिॲक्ट विथ कार्बोनेट अँड लिब्रेट CO3 गॅस. मग ॲसिडची जी रिॲक्शन होते कार्बोनेटसोबत आणि CO2 गॅस बनतो. ब्ल्यू लिटमस टर्न रेड इन ॲसिड. मग निळा लिटमस जो आहे तो लाल बनतो ॲसिडमध्ये. यूज ऑफ ॲसिड्स: मग ॲसिडचे उपयोग काय. ॲसिड्स आर यूज इन प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर. मग रासायनिक खतांचा वापर त्याचं निर्मिती करताना आम्लांचा उपयोग होतो. ॲसिड्स आर यूज इन प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह ऑइल, प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, डाईज अँड पेंट्स. मग ॲसिडचा उपयोग जे म्हणजे स्फोटके असतात त्याच्यामध्ये वापर करतात. आणि ऑइल प्युरिफिकेशन म्हणजे जे तेल शुद्धीकरण असतं त्यामध्ये औषधीमध्ये जे डाय बनवले जातात, रंग बनवले जातात त्यामध्ये उपयोग होतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्लोराईड सॉल्ट. हायड्रोक्लोरिक ॲसिड हा इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्लोराईड सॉल्ट. क्लोराईडचे क्षार बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. डायल्यूट हायड्रोक्लोरिक सल्फेट ॲसिड इज यूज इन बॅटरीज, इलेक्ट्रिक सेल. मग डायल्यूट जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं ते आपल्या इलेक्ट्रिक सेलमध्ये वापरलं जातं. डायल्यूट SCl इज यूज फॉर स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. मग संहत जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं ते पाण्यात वापरलं जातं. ॲसिड इज यूज फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. मग ॲसिडचा वापर पांढरा कागद बनवण्यासाठी कागदाच्या लगद्यापासून तेव्हा होत असतो. द आयन नाईफ शाईन्स बेटर आफ्टर कटिंग द सोअर फ्रूट लाईक लेमन, रॉ मँगोज. मग आपण बघतो की जे लोखंडाची सुरी असेल तर ती आपण जर आंबट पदार्थ कापला किंवा लिंबू कापलं किंवा कैरी कापली तर ती काय दिसत असते, ती शाईन करते, चकाकत असते. कारण त्यामध्ये जो आंबटपणा असतो त्यामुळे त्या लोखंडाची जी त्याच्यावरचा जो भाग असतो तो स्वच्छ होत असतो आणि तो चकचकीत होत असतो. कॉस्टिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड बेस. मग त्याची जी क्षमता आहे ती किती असते ॲसिड आणि बेसची. डिसोल्युशन ऑफ
कॉन्सन्ट्रेशन H2SO4 इन वॉटर जनरेट्स लार्ज अमाउंट ऑफ हीट म्हणजे डिसोल्यूशन आहे H2SO4चं, त्याच्यातून उष्णता निर्माण होते. देअरफॉर फॉर डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर. आणि म्हणून असं मिश्रण करताना ते हळूहळू पाण्यामध्ये मिसळलं जातं. नेव्हर ॲड वॉटर इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. कधीही असं जे सल्फ्युरिक ॲसिड असतं याच्यामध्ये पाणी मिळवू नका. इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट अँड कॉज एक्सप्लोजन. आणि त्यामुळे काय होतं, स्फोट होऊ शकतो, जास्त उष्णता निर्माण होऊन. बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आर स्ट्रॉंग अँड कॉस्टिक इन नेचर. म्हणजे मूळ असे अल्कली आहेत, सोडियम हायड्रॉक्साईडसारखे, पोटॅशियम हायड्रॉक्साईडसारखे, ते तीव्र आहेत आणि कॉस्टिक आहे. दे आर कॉन्सन्ट्रेटेड सॉल्युशन बर्न स्किन ॲज इट डिकम्पोजेस द प्रोटीन्स इन स्किन. आणि मग यामुळे आपली स्किन ही भाजली जात असते, कारण त्यामुळे जी प्रथिनं असतात ही नाहीशी होत असतात. वी हॅव सीन दॅट मिनरल ॲसिड्स आर हार्मफुल टू बॉडी. आपण पाहिलं की काही जे खनिज आम्ल असतात हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. हाऊ एवर सेव्हरल ऑर्गॅनिक ॲसिड आर प्रेझेंट इन अवर बॉडी अँड इन प्लँट विच आर युजफुल टू अस. याच्याशिवाय असे काही संयुग आहेत आपल्या शरीरामध्ये की ते आपल्याला फायदेशीरसुद्धा आहेत. DNA डिऑक्झिरिबोन्युक्लिक ॲसिड इज अन ॲसिड प्रेझेंट इन अवर बॉडी डिसाइड्स हेरेडिटी प्रॉपर्टी. मग हे जे डिऑक्सिरिबोन्युक्लिक ॲसिड आहे, हे जे ॲसिड आहे हे आपली परंपरा ठरवत असतं, म्हणजे आपला वारस ठरवत असतं. प्रोटीन्स विच आर पार्ट ऑफ अवर बॉडी सेल आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड. म्हणजे आपल्या शरीरात प्रोटीन आहे ते अमिनो ॲसिडचं बनलेलं असतं. फॅट ऑफ अवर बॉडी इज फॉर्म बाय फॅटी ॲसिड्स. म्हणजे आपल्या शरीरात मेद असतं ते मेदयुक्त असं आम्ल असतं, त्याच्यापासून बनलेलं असतं. बेस इज अ सबस्टन्स हूज वॉटर सोल्युशन गिव्ज हायड्रॉक्साईड आयन फॉर एक्झाम्पल. म्हणजे बेस असतो त्याचं जे, त्यामध्ये जो पदार्थ असतो त्यातलं पाण्याचं जे द्रावण असतं त्याच्यातून हायड्रॉक्साईन आयन येतो. उदाहरणार्थ NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, मग Na म्हणजे ॲक्वेटिक असतं, OH हायड्रॉक्साईड आयन. नेम ऑफ बेस फॉर्म्युला यूज सोडियम हायड्रॉक्साईड और कॉस्टिक सोडा. NaOH त्याचा उपयोग होत असतो वॉशिंग सोपमध्ये. पोटॅशियम हायड्रॉक्साईड और पोटॅश KOH सोप और शॅम्पू. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, लाईम वॉटर, लाईम और व्हाईट वॉशिंग. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH2 ॲसिडिटी रेझिस्टंट मेडिसिन. अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर. फर्टिलायझरच्या निर्मितीसाठी होत असतो. प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज. अल्कलीचे गुणधर्म. बेसेस हॅज बिटर टेस्ट. बेस जे असतात त्यांची टेस्ट कशी असते, कडू असते. दे आर स्लिपरी. ते कसे असतात, निसरडे असतात. बेसेस कंटेन हायड्रॉक्साईड ॲज अ मेन कॉन्स्टिट्युएंट. आणि बेसमध्ये काय असतं, हायड्रॉक्साईड की जे मेन कॉन्स्टिट्युएंट असतं. मेटल ऑक्साईड्स आर जनरली बेसिक इन नेचर. म्हणजे मेटल ऑक्साईड्स आहेत ते कसे असतात, बेसिक असतात नेचरमध्ये. न्यूट्रिलायझेशन. वी हॅव सीन दॅट ॲसिड कंटेन्स हायड्रोजन आयन अँड बेस कंटेन्स हायड्रॉक्साईड आयन्स. आपण पाहिलं की जे ॲसिड आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन असतं आणि बेसमध्ये हायड्रॉक्साईड आयन असतं. सॉल्ट अँड वॉटर आर फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड बेस. मग क्षार आणि पाणी हे ॲसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशनने बनत असतं. ॲसिड HCl प्लस बेस सोडियम हायड्रॉक्साईड NaOH सॉल्ट NaCl प्लस वॉटर. द केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन. आणि यालाच म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रेझेंट इन अवर स्टमक. इट हेल्प्स टू इज डायजेशन प्रोसेस. हाऊ एवर एक्सेसिव्ह ॲसिड लीड टू इनडायजेशन. आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड असतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या पोटात असतं, त्यामुळे आपली पचनक्रिया घडत असते. आणि जर का ते जास्त झालं तर अपचन होतं
अँटासिड आर यूज टू कंट्रोल दिस हायपर ॲसिडिटी. म्हणून आपल्याला जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा अँटासिड डॉक्टर देतात. दिस मेडिसिन कंटेन मिल्क ऑफ मॅग्नेशिया. त्याच्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया सच अल्कलाईन मेडिसिन न्यूट्रलाइज एक्सेस ॲसिड प्रेझेंट इन स्टमक. मग हे जे मिल्क ऑफ मॅग्नेशिया ज्यामध्ये असतं अशी जी अल्कलाईन मेडिसिन असते ती आपल्या शरीरातील जे पोटाचं जे योग्य क्वालिटी असते प्रमाण असतं ते नियंत्रणात ठेवत असते. द ॲसिडिटी ऑफ सॉईल इन्क्रीज ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. त्याचप्रमाणे जी जमीन आहे त्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरल्यामुळे त्याची सुद्धा काय होते ॲसिडिटी वाढत असते. अंडर द गायडन्स ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट लाईम स्टोन ऑर लाईम वॉटर इज मिक्स इन द ॲसिडिक सॉईल. आणि हेच म्हणून जे कृषीतज्ज्ञ असतात हे सुद्धा आपल्याला काय सांगतात चुनखडी किंवा चुन्याचं जे पाणी असतात हे ॲसिडिक सॉईलमध्ये आपल्याला मिक्स करायला सांगतात. सच अल्कलाईन सबस्टन्स न्यूट्रलाइज एक्झरसाइज ॲसिड प्रेझेंट इन द सॉईल. मग ते एकत्र केल्यामुळे जे जमिनीचं पोत आहे ते अल्कधर्मी व्हायला मदत होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू बेस अँड ॲसिड या चॅप्टरमध्ये आपण ॲसिड बेस त्याच्या प्रॉपर्टीज त्याच्या रिॲक्शन आपण त्याचं जे कंबाईन केल्यानंतर त्या मिश्रित केल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होतो आणि त्याची रिॲक्शन काय होत असते ते कुठे वापरलं जातं या सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमधून शिकलो आहे. तरी मला असे वाटते की नक्कीच आपल्याला हे चॅप्टर समजले असेल. तर आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या चॅप्टरची जी एक्झरसाइज आहे ही आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल.